मंत्री बच्चू कडू यांनी आज नाशिकच्या न्यायालयात हजेरी लावली आहे. तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी त्यांचा वाद होता. या वादातून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान न्यायालयानं बच्चू कडू यांचं अटक वॉरंट रद्द केलंय. तसंच या प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अटक वॉरंट निघाल्यानं मंत्री बच्चू कडू यांनी आज नाशिकच्या न्यायालयात हजेरी लावत त्यांच्यावर दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील सुनावणीला सामोरे गेले. 2017 साली तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारल्याचा ठपका ठेवत बच्चू कडू यांच्यावर 353 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक वेळेस कडू हे सुनावणीला हजर न राहिल्यानं त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं होतं. नाशिक महापालिकेत करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासोबत कडू यांचे वाद झाले होते. या सुनावणीदरम्यान बच्चू कडू यांच्या विरोधात काढण्यात आलेलं अटक वॉरंट रद्द करून न्यायालयानं आता पुढची तारीख दिली आहे. त्या संदर्भात बैठकीत थोडे वादविवाद झाले होते. त्या संदर्भात आज आमची पकड वॉरंट निघाला होता, तो आता रद्द केलेला आहे आणि पुढच्या महिन्यात ही जिल्हा सत्र न्यायाधीशाकडे केस जाईल. आता त्या तारखेसाठीच आम्ही आलो आहे. पुढच्या वेळेस येऊ तेव्हा महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद आणि कलेक्टर अपंगाचा आढावा घ्यायला येऊन तारीखही करू.